हे असं तुझा हात हातात धरून, हात जरा जास्तच घट्ट पकडून, एकही शब्द न बोलता हा प्रवास सुरू केला. तू आखून घेतलेल्या क्षितिजाच्या पार आलो आपण, तरी प्रवास चालू आहे. या प्रवासात तुझी थोडी फरफट होत असली तरी अंतिम ध्येय काय गाठायचं याची सुतरामशी कल्पनाही तुला येऊ नये म्हणून हा सारा अबोल खटाटो. तू माझ्यावर टाकलेल्या निर्व्याज विश्वासाचा इतपत गैरफायदा मी नक्कीच घेऊ शकतो. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. कवी मंगेश पाडगावकरांची ही प्रेमाची कविता कितीही गोड असली तरी प्रत्येक लव्ह स्टोरी वेगळी असते. कधी त्यात ॲक्शन असते तर कधी ड्रामा. अशीच एक हटके प्रेमाची गोष्ट आहे आस्तात काळे आणि स्वप्नाली पाटीलची. मराठी सिनेविश्वातील एक प्रॉमिसिंग नट म्हणून आस्तातची इंडस्ट्रीत एंट्री झाली. नाटक मालिकांमधील उत्तम अभिनयामुळे त्याचं सगळीकडे कौतुक होत होतच. त्याहूनही अधिक त्याचं गाणं आणि त्याच्या भाषेवरील कौशल्याने अनेकांची मनं जिंकली. एकीकडे प्रोफेशनल फ्रंटवर आस्तादला भरभरून यश मिळत असतानाच वैयक्तिक आयुष्यात तो खूप संघर्ष करत होता. आस्तादची गर्लफ्रेंड प्राची मेटेचं स्किन कॅन्सरमुळे निधन झालं. या गोष्टीचा आस्तादला खूप मोठा धक्का बसला. बराच काळ गेला पण आस्ताद या धक्क्यातून सावरला नव्हता. त्यातच त्याला पुढचं पाऊल ही मालिका ऑफर झाली. या मालिकेतील भूमिका आणि त्याच्या आणि जुईच्या केमिस्ट्रीमुळे आस्तादला टेलिव्हिजनवरील यशस्वी अभिनेता म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यातच मालिकेत ट्विस्ट आला आणि नवीन व्यक्तिरेखेसाठी मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाली. स्वप्नालीला पाहता क्षणीच आस्ताद तिच्या प्रेमात पडला. सेटवर एकमेकांशी अजिबात न पटणारे दोघे हळूहळू एकमेकांचे चांगले मित्र झाले. स्वप्नालीसाठी आस्ताद तिचा चांगला मित्र होता, पण आस्तादला स्वप्नाली आवडू लागली होती. काहीही अडचण आली तरी स्वप्नालीला फोन करणं, तिच्याशी गोष्टी शेअर करणं आस्तादला आवडू लागलं होतं. एकाच सेटवर काम करत असल्याने आणि मित्र परिवार सुद्धा बराचसा कॉमन असल्याने आस्तादला आपण आवडू लागलोय याची जाणीव स्वप्नालीला झाली. कोणतीही गोष्ट फिरवून न सांगता सडेतोड सांगण्याच्या स्वभावामुळे आस्तादने स्वप्नालीजवळ त्याचं तिच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली. पण स्वप्नालीने त्याला त्यावेळेस लांबच ठेवणं पसंत केलं. पण त्यांची मैत्री कायम राहिली. हळूहळू स्वप्नालीलाही आस्ताद आवडू लागला आणि तिने जवळपास वर्षभरानंतर त्याला होकार दिला. त्यांचं हे प्रेम प्रकरण बराच काळ सिक्रेट होतं. पण ते सगळ्यांसमोर रिव्हील झालं ते बिग बॉस मराठीमुळे. आणि त्यासाठी कोण कारणीभूत होतं जाणून घेऊया आस्तादकडूनच. ऍक्च्युली ना मेन कल्प्रिट मेघा आहे. माझ्या मैत्रिणीचं कसं, नाही नाही ते जाऊ दे. घरात जाऊन 24 तास झाले नव्हते आणि हिने सगळ्या कॅमेऱ्यांसमोर सगळ्यांसमोर मला जिज्जाजी म्हणून हाक मारली. म्हटलं अगं थांब, ही इतकी पर्सनल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, ती कधी कधीतरी कळणारच होती 100 दिवसात, पण ते कधी कळू द्यायचं मला ठरवू दे ना माझ्या आयुष्यातली गोष्ट. जिज्जाजी कसं आहे? म्हटलं अगं मेघा झालं आता काय म्हणजे राहिलं, मग आता नावच सांग. म्हटलं नावच सांग ना म्हटलं. सो मी आय डोंट रिग्रेट दॅट, पण मेन कल्प्रिट ती आहे. बिग बॉस मराठीमध्ये लाखो प्रेक्षकांसमोर आस्तादने स्वप्नाली आणि त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली आणि प्रेक्षकांनीही या जोडीला ताबडतोब स्वीकारलं. विशेष म्हणजे आस्तादने जेव्हा स्वप्नालीचं नाव महेश मांजरेकरांना शो दरम्यान सांगितलं त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबासोबत हा शो बघत होती आणि आस्तादच्या कबुलीमुळे तिचे वडील सुद्धा चकित झाले आणि त्याला घरी बोलाव असं म्हणाले. बिग बॉस मराठीचं पर्व संपताच आस्तादने स्वप्नालीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचा लग्नासाठी होकार मिळवला. बराच काळ ही जोडी लिव्ह इन मध्ये राहत होती. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी 2021 कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत आस्ताद आणि स्वप्नालीने रजिस्टर पद्धतीने लग्न गाठ बांधली. मैत्री ते लग्न असा एक अत्यंत सुंदर प्रवास करणारी ही जोडी प्रेक्षकांची खूप लाडकी आहे. आस्ताद आणि स्वप्नालीची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।